पोलीस स्टेशन इमामवाडा येथे श्री धनराज काकडे यांची तक्रार प्राप्त झाली. त्यामध्ये राजाबक्षा जातरुडी येथे प्लॉट नंबर 10 या ठिकाणी ते मागील 25 ते 30 वर्षापासून धनराज काकडे टेलर्स नावाचे किरायाने दुकान चालवित होते आणि त्या दुकानामध्ये टेलरिंगचा व्यवसाय करीत होते. दिनांक 27 रोजी त्यांना अयोध्या येथे जायचे असल्याने त्यांनी दुकान बंद करून देवदर्शनकरिता कुटुंबासह अयोध्येला गेले होते. परत आल्यानंतर त्यांना समजलं की काकडे टेलर्स नावाच्या दुकानामध्ये त्यांचे जे कुलूप लावलेलं आहे ते कुलूप तोडण्यात आलेलं आहे. याबद्दल त्यांनी घरमालक श्री रवींद्र शाहू यांना विचारपूस केली तर त्यांनी सांगितले की या ठिकाणी तुमचं काहीही नाही आणि हे जागा माझी आहे असं म्हटल्याने त्यांनी त्या संदर्भाची तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये त्यांनी माझ्या दुकानाचा कुलूप तोडून जबरदस्ती ताबा घेतलेला आहे आणि दुकानातील जे काही साहित्य होतं त्याची चोरी झालेली आहे अशा प्रकारची तक्रार दिली. यावरून संबंधित कलमान्वये पोलीस स्टेशन इमामवाडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्ह्यातील आरोपी रवींद्र शाहू यांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये जे तक्रारदाराचे साहित्य त्या दुकानामध्ये होते ते त्यांनी इतर ठिकाणी नेऊन ठेवलेले होते, ते साहित्यसुद्धा जप्त करण्यात आलेले आहे. आज आरोपीला माननीय न्यायालयासमक्ष हजर करण्यात येत आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.